आळमवाडी धरणातून दूधगंगा नदीत 14,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग. बंगाली देवस्थानला दुसऱ्यांदा पाण्याचा वेढा. पूर ओसरला असतानाच पुन्हा गेल्या 4-5 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा वेदगंगा नदीकाठावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पुराच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर वाढत असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. काळमवाडी धरणातून दूधगंगा व वेदगंगा नदीत 14,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने येत्या 24 तासात पुराच्या पाण्याची पातळी वाढून गंभीर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी आप्पासाहेब पुजारी यांनी महसूल विभाग व नदीकाठावरील नागरिकांना सावधानीचा इशारा दिला आहे. दिनांक 5 पासून नदीकाठावरील ऊस व खरीप पिके पाण्यात असून कारतगा भोज बारवाड खडकोळ बांधारेही पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्यांदा कारतगा येथील बंगाली बाबा देवस्थानला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून 103 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दूधगंगा नदीत 12,950 क्युसेक्स पाणी काळमवाडी धरणातून सोडले जात आहे तर पटगाव धरणातून वेदगंगा नदीत 1,072 क्युसेक्स असे 14,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.